महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्ले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये तुमचे स्वागत आहे जर तुम्ही पहिल्यांदाच या साईटवर आला असाल तर या संस्थेबाबतची माहिती पानाच्या उजव्या भागामध्ये तुम्ही वाचू शकता ही वेबसाईट आणि मॉक सीईटी परीक्षा म्हणजे सीईटी ची सराव परीक्षा यांचा उपयोग करून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे अकाउंट बनवावे लागेल जर तुम्ही आधी हे अकाउंट बनवलेले असेल तर तुमचे युजर नेम आणि पासवर्ड येथे एंटर करून लॉग इन करा जर तुम्ही अकाउंट बनवलेले नसेल तर पानाच्या उजवीकडे सगळ्यात खाली क्रिएट न्यू अकाउंट टॅब दिसेल या बटनवर क्लिक करा हा व्हिडिओ तुम्हाला नवीन अकाउंट बनवण्यात मदत करण्यासाठी आहे तुम्ही क्रिएट न्यू अकाउंट वर क्लिक केल्यावर तुम्हाला हा फॉर्म दिसेल या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्याबद्दल काही माहिती भरणे गरजेचे आहे या माहितीपैकी काही माहिती अनिवार्य आहे पुढे जाण्यासाठी ही माहिती तुम्हाला भरावीच लागेल अशी लालखून आवश्यक माहितीच्या जागा दर्शवते हा फॉर्म असा भरावा यूजर नेम समोरील जागेत तुम्ही तुमच्या स्क्रीनवर दिसणारे नाव निवडू शकता इथे फक्त स्मॉल लेटर्स स्वीकारले जातील कॅपिटल लेटर्स चा वापर करू नये पासवर्ड समोरील जागेसाठी तुम्ही एक अवघड पण तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड निवडा आणि तो तेथे भरा युजरनेम आणि पासवर्ड या दोन्ही माहिती आवश्यक आहेत ईमेल जागेत तुम्ही तुमचा भरा आणि त्या पुढील जागेत पुन्हा एकदा तोच ईमेल ऍड्रेस पुष्टीकरणाकरिता भरा आता तुमचे पहिले नाव आणि तुमचे आडनाव या दोन जागांमध्ये भरावे तुम्हाला लक्षात येईल या चारही माहितीच्या जागा आवश्यक आहेत आणि त्या पुढील जागेत तुम्ही तुमच्या राहत्या देशाचे नाव निवडू शकता आता फोन नंबर समोरील जागेत तुम्ही तुमचा वैध फोन नंबर भरा आणि ज्युनियर कॉलेज नेम समोरील जागेमध्ये तुम्ही तुमचे उच्च माध्यमिक शिक्षण ज्या कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे त्या कॉलेजचे नाव भरा जर तुम्ही सोशल मीडिया अकाउंट वापरत असाल तर तुमच्या अकाउंटच्या लिंक या पुढील जागेमध्ये भरा फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर यांपैकी ज्याही सोशल मीडियावर तुमचे अकाउंट असेल त्याची लिंक येथे भरा या लिंक भरण्यासाठी पहिले तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटच्या होम पेजवर जा तिथे या ठिकाणी तुम्हाला लिंक दिसेल ती लिंक इथून कॉपी करा आणि ती लिंक पेस्ट करा अशाच प्रकारे तुम्ही तुमची इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटची लिंक सुद्धा इथे भरू शकता या तिन्ही जागा आवश्यक नाही आहेत पण ही माहिती भरल्यास आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर फॉलो करू आणि तेथून तुम्हाला आमच्या संस्थेबाबतची कोणतीही बातमी त्वरित मिळेल आता ही माहिती कम्प्युटरद्वारे आपोआप भरली जात नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी आय एम नॉट अ रोबोट समोरील चौकोनामध्ये क्लिक करा त्यानंतर तुम्ही क्रिएट माय न्यू अकाउंट या टॅबवर क्लिक करून ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता यानंतर तुम्हाला तुमच्या वरील ईमेल ॲड्रेसवर एक कन्फर्मेशन ईमेल येईल त्यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी पूर्ण करण्याकरिता आवश्यक सूचना उपलब्ध असतील क्रिएट माय न्यू अकाउंट टॅब वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा आशयाचा एक ईमेल मिळेल या ईमेल मध्ये तुम्हाला ही एक लिंक दिसेल या लिंक वर क्लिक करा किंवा या लिंकला कॉपी करून नवीन टॅब मध्ये पेस्ट करा अकाउंट तुमचे सक्रिय ही क्रिया आवश्यक आहे तुम्ही सीईटी म्हणजे सीईटीच्या सराव परीक्षेचा उपयोग सक्रिय अकाउंट मधूनच करू शकता लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचे अकाउंट सक्रिय होईल एकदा तुमचे अकाउंट सक्रिय झाले की तुम्हाला मॉक सीईटी टॅब दिसेल तेथून तुम्ही एनरोल बटन द्वारे सराव परीक्षेसाठी तुमचे नाव नोंदवू शकता सरावामध्ये तुम्हाला निरनिराळ्या विषयांच्या परीक्षा अनेक वेळा देता येतील जोपर्यंत तुम्ही त्यात उत्तीर्ण आणि तज्ञ होत नाही तोपर्यंत तुम्ही हा सराव करू शकता तुमच्या सरावासाठी आणि पुढील परीक्षेसाठी तुम्हाला पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पनवेल आणि पिल्ले एचओ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी रसायनी तर्फे खूप शुभेच्छा धन्यवाद